आज सकाळी ब्रह्मपुरीच्या इंदिरा गांधी चौकातील बस स्टँडवर कुही तालुक्यातील आंबोरा येथील गोविंद बळीराम निकेसर या 50 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला। कोरोनाचा सर्वत्र हाहाकार सुरू आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाने कहर केला आहे। ब्रह्मपुरी हाही हॉटस्पॉट ठरलेला आहे। निकेसरचा मृत्यू वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे झाला। चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री इतर अवैध कामांमध्ये जे लोक गुंतलेले आहेत त्यांना मदत करण्यात व्यस्त आहेत, परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये वैद्यकीय व्यवस्था ढासळलेली आहे याची त्यांना कल्पना आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। निकेसरला आज वैद्यकीय उपचार जर मिळाले असते तर निकेसरचं कुटुंब उघड्यावर पडलं नसतं। ब्रह्मपुरीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन्स नाही, प्राणवायूचा अपुरा पुरवठा आहे, बेड्सची उपलब्धता नाही, काही ठिकाणी डॉक्टर्स देखील व्यवस्थित नाही, वैक्सीन संपलेला आहे। याचाच अर्थ असा की सरकारचा दुबळेपणा आणि पालकमंत्र्याचं दुर्लक्ष या दोन्ही ठिकाणी ही व्यवस्था पूर्णपणे फेल झालेली आहे। आज संपूर्ण जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे। पालकमंत्र्याचं हे अपयश आहे आणि त्यामुळे या पालकमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे। माननीय उद्धवजी ठाकरे यांनी देखील दुसऱ्या पालकमंत्र्याची नियुक्ती केली पाहिजे। पालकमंत्री स्वतः कुठे असतात, कुठे दडून बसलेले आहेत हे आता जनतेला कळेनासं झालेलं आहे आणि म्हणून अशा दुर्बल पालकमंत्र्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि शासनाने माननीय कलेक्टरनी या व्यवस्थेकडे लक्ष द्यावं। ताबडतोब ज्या ज्या गोष्टींची अपुरी व्यवस्था आहे ती पूर्ण करावी आणि जनतेला दिलासा द्यावा। जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। माजी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुधीर भाऊ असतील, केंद्रीय गृह राज्यमंत्री माननीय हंसराज भैया असतील, यांच्या माध्यमातून प्रयत्नांची पराकाष्ठा केल्या जाते। इंजेक्शन्स मिळाले पाहिजे, प्राणवायूचा पुरवठा झाला पाहिजे, ऑक्सिजन सिलेंडर्स कुठून मिळतील या दृष्टीने संपूर्ण मदत करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे, परंतु प्रशासन मात्र ठप्प आहे। आता तरी प्रशासनाने जागं व्हावं ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे।